काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता बॅक तुटल्याचं याचं कारण आहे ना, वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपूट, त्याला न समजणारे विषय, त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ, आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि सगळं हे सगळं जे काही पाहता, सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा, कुणबी म्हणून काय येतो, नंतर मराठवाड्याचाच करा, मराठवाडा सगळ्यांना मराठ्यांना द्या, कुणबी करा, मग महाराष्ट्रातल्या द्या, आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं, त्याच्यामुळे आता लोकंसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखी परत आंदोलनाची गरज काय आहे? रोज उठलं की आंदोलन कर, आंदोलन शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांनासुद्धा घरचं काम धंदा पोटपाणी असतं की नाही, त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील, आणि मला नाही वाटत आता याच्यापुढे. आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते आहेत ते त्याच्या विरुद्ध जे आता काही गोष्टी बोलायला लागल्या, मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे, आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कुणाला शिव्या द्यायचं, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं काय अगदी आई नाही बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे, त्यांना कळतं. काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता, परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपतंसुद्धा. साहेब, त्यांचे सहकारी अजय बारसकरच पत्रकार परिषद अधिवेशन सुरुवात होते, कसं असेल अधिवेशन? नाही, हे अधिवेशन जे आहे खरं म्हणजे बजेट अधिवेशन असतं, परंतु दर 5 वर्षांनी अशी परिस्थिती येते की निवडणुका असतात लोकसभेच्या वगैरे, तर मग अशा वेळेला जे आहे जे मार्चचं अधिवेशन जे असतं त्यावेळेला आचारसंहिता लागू होणार म्हणून ते 1 महिना आपण अगोदर घेतो, आणि त्याच्यामध्ये पूर्ण बजेट काही सादर होत नाही, आउट ऑन अकाउंट ज्याला म्हणतो आपण ते सादर होतं, जेणेकरून राज्याचा खर्च वगैरे जो आहे तो सुरू राहतो, आणि मग पूर्ण जे आहे ते पुढचं जे पावसाळी अधिवेशन ज्यावेळेला होईल या निवडणुकीनंतर लोकसभेच्या, त्यावेळेला पुन्हा जे अधिवेशन होईल त्याच्यामध्ये पूर्णपणे बजेटची जी आहे मांडणी करण्यात येते. आणि हे अधिवेशन फक्त एक 6 दिवसाचं 5 दिवसाचं अधिवेशन आहे मला असं वाटतं, 5 दिवसाचं. केंद्राने आरोप केला आहे अधिवेशनावर, अधिवेशन गुंडाळलं आहे सत्ताधाऱ्यांनी, आणि काय गुंडाळलं, 5 वर्षांनी जे आहे असं आहे की ज्यांना आरोप करायचे काही करतात आरोप काय. आता ताबडतोब जे अधिवेशन संपल्यानंतर 2-4-5 दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल, काय करणार? बरं, नेहमीची पद्धत अशी आहे की केंद्राचं बजेट जे पूर्ण बजेट जे मांडलं जातं पूर्ण बजेट त्याच्यावर आधारित मग आपल्या पण योजना ज्या आहेत आपण मांडत असतो आणि तयार करत असतो. हे आता नेहमीची पद्धत आहे, म्हणजे ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला सुद्धा असंच करत होतं, नवीन काय त्याच्या. कोण बोलणार आहे? जरांगे काय आंदोलन आता पुढची दिशा काय इतिहास ठरणार आहे तर आंदोलन. अरे बाबा, ज्याच्या पहिल्यापासूनच जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची? हां, त्याला दिशा कळली तर पाहिजे, योग्य दिशा कुठली, तो स्वतःच दिशाहीन मनुष्य. साहेब, नागपूरमध्ये भाजपचे बैठक झाली, त्यामध्ये प्रदेश राज ठाकरे असं म्हटले की 40 वर्षानंतर रायगडचे शरद पवारांना आठवण आली, एवढे दिवस मुस्लिम मत जातील की काय या संभ्रमावस्थेत ते जात नाही. आता ही तुतारी किती वाजेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय मी काही सांगू शकत नाही, परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असतानासुद्धा पवारसाहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. बाकी ठीक आहे, आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते मी त्याच्याबद्दल नाही काही बोलणार, परंतु ज्यावेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळेला एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा
मोठ्या प्रमाणात व्हावा. आता तुम्हीच नाही का टी व्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे, त्यातून जो आहे त्या तुतारीचा चिन्हाचा प्रचार प्रसार जो आहे लोकात आला म्हणून ते गेलेले आहे. बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे. बाकी काही ते कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही, आता आयुष्यात गेलेच असणार कधीतरी. त्याच्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे का 84 वर्षाच्या योद्ध्याला तुतारी दिली निवडणूक आयोगाने, त्यामुळे तुतारी वाजवा आणि गद्दारांना काढा, असं जितेंद्र आव्हाड बोलले. त्यांच्याबद्दल काय बोलायचं आणि त्याच्या जरांगे काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी, लोकांचं त्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.